चविष्ट आणि झटपट होणारी म्हणजेच अवघ्या दहा मिनिटात ही मिठाई तुम्ही झटपट बनवू शकता हे पहा हाय फ्रेंड्स मी शीतल शीतलू किचन मध्ये स्वागत करते तर चला आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहेत पोहे जे आपण रेग्युलर वापरतो नाश्त्यासाठी कांदे पोहेसाठी तेच पोहे आहेत मी येथे दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आता हे गरम करायचे आहेत एक दोन मिनिटांसाठी याला छान कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता हे छान गरम झालेत मी गॅस ऑफ केलेला आहे आता याला मिक्सर जार मध्ये काढून घेऊयात थोडं थंड झालं की मगच हे मिक्सरमध्ये आपण याची पावडर बनवून घ्यायची आहे आता याची मी पावडर येथे बनवून घेतलेली आहे ही अशा प्रकारे छान बारीक झालेली आहे आता मी तोच पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक ग्लास दूध घातलं त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात तूप दुधामध्ये सुरुवातीला घातल्याने मिक्स छान होतं एक जीव होतं याला छान उकळी फुटलेली आहे आता यामध्ये बारीक केलेलं पोहेचं मिश्रण घालून घेऊयात सतत हलवत राहून हे मिश्रण मिक्स करायचं आहे दुधामध्ये आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे याला छान थोड्या वेळाने घट्टपणा येईल यामधलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि असा गोळा तयार झालेला आहे आता येथे मी एक वाटी साखर घेतली दोन वाटी पोहे होते म्हणून मी एक वाटी येथे साखर घेतलेली आहे आता ही पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि ही, ही साखर आता थोड्या वेळाने विरगळेल आणि याला पाणी सुटेल साखर छान मेल्ट झालेली आहे आणि ओलसर पण आलेला आहे मिश्रणाला तुम्ही पाहत असाल आता हा मॉइश्चर पूर्णपणे आटवून घ्यायचा आहे आणि पीठ कोरडं बनवून घ्यायचं आहे आता यातलं पूर्णपणे मॉइश्चर गेलेलं आहे तुम्ही पाहत असाल पूर्ण पॅनपासून वेगळं होत आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवरसाठी केशर किंवा इसेन्स कोणतंही वापरू शकता येथे मी केवडा इसेन्सचे दोन ड्रॉप टाकलेले आहेत आता यामध्ये तूप अर्धा चमचा घातलं मी आणि हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं मिश्रण छान एकजीव होईल आणि चिकटपणा याला येणार नाही आता हे मी छान परतून घेतलं आहे हे पहा छान घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे आणि आता बर्फी किंवा मिठाई बनवण्यासाठी तयार आहे तर येथे बटर पेपरला मी थोडस तुपाने ग्रीस करून घेतलं आणि यावरती हे मिश्रण आपण थापून घेऊया तुमच्याकडे जर चौकोनी आकाराची काही ट्रे वगैरे असेल तर तो घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता आता त्यातलं अर्ध मिश्रण मी अशा प्रकारे थापून घेतलेलं आहे वडीला आणि थोडं मिश्रण आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यामध्येच मी येथे कलर घालत आहे रेड कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर ॲड करू शकता आवडत नसेल तर पूर्ण व्हाईट कलरमध्ये सुद्धा बनवू शकता तर हे छान मिक्स करून घेऊया गॅस बारीक चालू आहे आणि मी हे मिश्रण मिक्स करून घेते आता छान हे एकजीव झालेला आहे गॅस ऑफ करून घ्यायचा आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता हातानीच यावरती या कलरची लेअर द्यायची आहे मी हे मिश्रण एकसारखं सगळीकडे थापून घेते आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर सुरुवातीला सुद्धा ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा वरून गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर हे छान मिश्रण पसरून घेतलेलं आहे त्यावरती मी दुसरा बटर पेपर ठेवून एकसारखं मिश्रण लाटण्याने करत आहे आता हे सेट होण्यासाठी पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूयात एक दहा मिनिटांनी हे सेट होईल हे पहा थंड होईल आता यावरती तुम्ही ड्रायफ्रूटचा लेअर लावू शकता येथे मी चांदीचा वर्क म्हणजे सिल्वर पॉईल आहे ते लावत आहे माझ्याकडे होता म्हणून मी लावला तुम्ही नाही लावला तरी काही हरकत नाही तुम्ही ड्रायफ्रूटची लेअर लावून वरती गार्निश करू शकता आता मी दुसऱ्या डिशमध्ये हा पेपर काढून घेते म्हणजे मला एकसारख्या वड्या कट करता कर येतील आता साईजचा सा भाग मी काढून घेते म्हणजे त्याला आकार छान येईल एकसारखा अगदी मऊसर अशी चविष्ट येते मिठाई आपली तयार झालेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कट करू शकता येते मी अशा प्रकारे कट मारून घेते हा मी कट मारून घेतलेला आहे आणि मधून फक्त एकच कट, कट मारत आहे तुम्हाला जर छोटे काप हवे असतील वडीचे तर तसे बनवू शकता तर येथे मस्त अशी मिठाई आपली तयार आहे तुम्ही पाहू शकत असाल आणि झटपट आणि कमी साहित्यात तयार होते रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर पाहू शकताय किती छान आणि सॉफ्ट अशी ही मिठाई तयार झालेली आहे